दोन महिलांची नावं आहेत त्रास। या महिलांनी पहाटे 3:45 मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन भगवान अयप्पांचं दर्शन घेतलंय, तर मध्यरात्री मंदिराच्या पायऱ्या चढण्यास त्यांनी सुरुवात केली होती। त्यावेळी या दोन महिलांसमवेत काही पोलीस देखील त्यांच्या सोबत होते। तर या ठिकाणी ज्या पोलिसांनी जे पोलीस कर्मचारी या महिलांसोबत होते त्यामधले काही पोलीस गणवेशात होते, तर काही पोलीस मात्र कर्मचारी हे पोलीस कर्मचारी या ठिकाणी सिव्हिल ड्रेसमध्ये देखील तैनात असल्याचं कळतंय। एकूणच सुरक्षेच्या काळजीपोटी या ठिकाणी पोलिसांकडून पूर्ण खबरदारी घेण्यात आली होती। संतोष नायर आमचे प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देत आहेत। संतोष जी, बहुत बड़ी ऐतिहासिक घटना जिसे कही जा सकती है, बहुत बड़ा कदम इन दो महिलाओं ने यहाँ पर उठाया गया है, क्या कुछ इसके बारे में अभी प्रतिक्रिया आ रही है? देखिए, गौरतलब बात यह है कि ये दोनों महिलाएं 24 दिसंबर को भी उस मंदिर में प्रवेश करने की कोशिश किए थे पुलिस प्रोटेक्शन में। हालांकि उस समय काफी बहुत ज्यादा इनके विरोध प्रदर्शन हुआ था और हिंसक भीड़ भी आई थी, उस कारण से पुलिस वालों ने महिलाओं से रिक्वेस्ट किया था कि आप वापस चले जाएं। हालांकि महिलाएं बिल्कुल उस समय एडमेंट थी कि हम दर्शन किए बगैर नहीं जाएंगे। और गौरतलब बात यह है कि कल रात को 1:30 बजे के करीब ये महिलाएं पंबा से चढ़ना शुरू किया और सन्निधान में 3:30 बजे करीब पहुंचे हैं विद पुलिस प्रोटेक्शन। हालांकि सारे जो पुलिस थे वो सादे वर्दी में थे जी। और वहां पे इनका दर्शन कराया कहते हैं। पुलिस ने भी इसकी पुष्टि की है कि हाँ, इन महिलाओं ने दर्शन किया है। हालांकि वहां की मान्यता यह है कि जो भी मतलब व्रत लेकर के वो 18 स्टेप होता है, पवित्र सीढ़ी चल करके दर्शन करना होता है। अभी तक ये कंफर्म नहीं हुआ है कि ये महिलाएं इस 18 सीढ़ी चढ़ी है कि नहीं। सुनने में ये आया है कि इनको VIP रूट से इनका दर्शन करवाया गया। हाँ, दर्शन जरूर हुए हैं लेकिन वो 18 सीढ़ियों के मतलब चढ़ करके दर्शन नहीं किया है। अभी फिलहाल ये है कि पंडितों के कहने पर, जिस चीफ मिनिस्टर के कहने पे, पट को बंद किया गया है शुद्धि कलश के लिए जी। संतोष जी, अभी वहाँ का जो वातावरण है वो कैसा है, क्या हालात वहाँ के? अभी फिलहाल सामान्य सा है। वहाँ पे जैसे कुछ भी गलत रिचुअल्स होता है तो वहाँ प्रथा के अनुसार उसको उसका शुद्धि कलश करते हैं, उसके बारे में माफी मांगते हैं या फिर वो एक पूजा की विधि वगैरह होता है। ये नॉर्मल प्रोसीजर होता है लेकिन इतिहास में पहली बार नहीं कह सकते, लेकिन अभी ये जो वर्डिक्ट आने के बाद पहली बार महिला चढ़ी है तो उसको भी वो मतलब गलत मानते हुए उसको शुद्धि कलश करने की बात हुई है। इस कारण से अभी मंदिर का पट बंद किया गया है। कब खुलेगा इसकी जानकारी अभी तक नहीं मिली जी। संतोष जी, इस बारे में ऐसी ही जानकारी हमारे तक पहुंचा कीजिए। धन्यवाद अभी फिलहाल इस जानकारी के लिए। तर संतोष नायर आमचे प्रतिनिधी त्या ठिकाणाहून आपल्याला माहिती देत होते। एकूणच आपण पाहतोय शबरीमाला मंदिरात इतिहासात पहिल्यांदाच खरं तर अशा प्रकारे महिलांनी मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन प्रवेश केलेला आहे आणि अयप्पा या देवाचं दर्शन या ठिकाणी केलेलं आहे। आपण पाहतोय वयोवर्ष 10 ते 50 वयोगटातील महिलांना या मंदिरात खरं तर प्रवेश नाहीये। सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला तरी देखील या ठिकाणच्या स्थानिकांचा याला आणि एकूणच देवस्थानचा देखील याला प्रवेश या महिलांच्या प्रवेशाला नकार आहे। मात्र हा सगळा नकार झुगारून या महिलांनी या ठिकाणी प्रवेश केलेला आहे। संदीप राजगोळकर आमचे प्रतिनिधी अधिक तपशील देत आहेत। संदीप, एकूणच वातावरण जे आहे ते तणावपूर्ण झाल्याचं कळतंय, कारण या ठिकाणचं मंदिर जे आहे ते बंद ठेवण्यात आल्याची माहिती मिळते, काय सद्यस्थिती? स्वाती, आता संतोष नायरनी सांगितल्याप्रमाणे त्या ठिकाणी वातावरण तणावपूर्ण आहे। आपल्याला माहिती आहे महाराष्ट्रातून देखील भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी तिथं जाऊन मंदिरामध्ये प्रवेश घेण्याचा प्रयत्न केला होता, मात्र पुण्यामधून कोची विमानतळावर तृप्ती देसाई उतरल्यानंतर त्यांना विमानतळामधूनच बाहेर पडायला स्थानिक लोकांनी दिलं नव्हतं। मोठ्या पोलीस बंदोबस्तामध्ये पुन्हा त्यांना महाराष्ट्रात परतावं लागलं होतं। मात्र आता या बिंदू आणि करण दुर्गा यांनी प्रवेश केलेला आहे आणि संतोषनं सांगितल्याप्रमाणे जर 18 पायऱ्या त्या चढल्या नाहीत तर त्या VIP रूटनं जर त्यांना आणलं गेलं असेल तर पुजाऱ्यांचं असं म्हणणं आहे की ते दर्शन होऊ शकत नाही। मात्र ज्या गाभाऱ्यामध्ये महिला जाऊ शकत नव्हत्या, जिथं प्रवेश बंदी होती, त्या गाभाऱ्यामध्ये मात्र या दोघी पोहोचलेल्या आहेत आणि याला पोलिसांनी दुजोरा दिलाय। त्याचबरोबर मुख्यमंत्री विजयन जे आहेत केरळ राज्याचे, त्यांनी देखील दुजोरा दिलाय। मात्र महत्वाची गोष्ट म्हणजे 4:15 हे दर्शन झालेलं आहे आणि साधारणतः 7 वाजल्यापासून संपूर्ण मंदिर आता बंद करण्यात आलेला आहे, मुख्य गाभारा बंद करण्यात आलेला आहे। पुजाऱ्यांकडून असं सांगण्यात येतंय की पूर्णपणे आत आता
शुद्धीकरण केलं जाईल. धार्मिक विधी जे आपले आहेत ते आता सुरू झालेले आहेत, त्यामुळे अय्यप्पांचं दर्शन जे आहे आज दिवसभर कुठल्याही भाविकाला घेता येणार नाही. आता साधारणतः 700 ते 800 पोलिसांचा बंदोबस्त शबरीमला मंदिर परिसरामध्ये ठेवण्यात आलेला आहे. स्थानिक भाविक आणि नागरिक देखील आता त्या ठिकाणी जमू लागले आहेत. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे स्वाती, ज्या 2 महिलांनी गाभाऱ्यामध्ये जाऊन दर्शन घेतलं होतं त्या 2 महिला सध्या पोलिसांच्या पोलीस बंदोबस्तामध्ये मंदिर परिसरातून बाहेर पडणार आहेत. अगदी संदीप, आणि एकूणच ज्यांचा महिलांच्या प्रवेशाला विरोध आहे त्या विरोधकांकडून खरं तर या ठिकाणी तणाव निर्माण होऊ शकतो आणि त्यामुळे कोणताही या मंदिर परिसरात अनुचित प्रकार घडू नये यासाठी खरं तर परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाला आता अधिक सतर्क राहण्याची गरज आहे. एकूणच या महिलांचं खरं तर कौतुक करावं लागेल आणि या महिलांच्या कृतीचं आपण पाहतोय समाजातल्या अनेक स्तरातून कौतुक होतंय, महिला वर्गातून खरं तर आनंद व्यक्त करण्यात येतोय कारण अशा प्रकारे अशा प्रकारे मंदिर प्रवेश करून या महिलांनी एक ऐतिहासिक घटनेला सुरुवात केलेली आहे. या ठिकाणी प्रत्येक खरं तर ठिकाणी महिलांना पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून अधिकार मिळाला पाहिजे आणि तसाच अधिकार मंदिरात देखील असायला हवा हाच या मागचा खरं तर हेतू आहे. त्याच्या पाठीमागे दुसरा कोणताही विचार नाहीये, पण तरी देखील काही समाजकंटक त्यांना म्हणू शकतो किंवा त्या पाठीमागे त्यांची एक वेगळी विचारधारा आहे, त्यामुळे अशा प्रकारे महिलांच्या प्रवेश ग्युरेला टॅक्टिस से ये महिला जो है वो रात को वहां पे गई है और पुलिस को भी फिर उनका जो बंदोबस्त है वो देने के लिए आसान पड़ा है. तो कहीं ना कहीं ग्युरेला टॅक्टिस से ये प्रवेश हो चुका है और ये बहुत बड़ा इतिहास जो है वो वहां पे आज हुआ है. लेकिन इसके बावजूद जो पुलिस प्रशासन, अब तक कई सवाल उठाए जा रहे थे कि पुलिस प्रशासन खुद महिलाओं को जाने नहीं दे रहा है, प्रॉपर सुरक्षा नहीं दे रहा है, इस बार पुलिस की मदद से ही वो पहुंच पाए, किस तरीके से? हम वहां पे गए या फिर इसके पहले जो महिलाएं गई थी वो डिक्लेयर करके गई थी, पुलिस प्रोटेक्शन दे रही थी, लेकिन पुलिस को जो है वो भक्तों को भी वहां पे विरोध करना या हमें प्रोटेक्शन देकर सिर्फ दिखाना, ऐसी जो है वो दोहराई भूमिका उनकी थी. लेकिन आज जब वो किसी को बिना बता के गई है तो उनको प्रोटेक्शन देना जो है वो आसान हो चुका है. तो मुझे लगता है कि उनके ऊपर कुछ टीका टिप्पणी करने से अच्छा है कि सरकार का और पुलिस का आज हम फिर से अभिनंदन करेंगे, लेकिन सरकार का और पुलिस को यही अपील भी करेंगे कि आज से ये प्रवेश सभी एज की महिलाओं को कंटिन्यू शुरू रखना चाहिए, तभी जो है वो हमारी जो है वो पूरी तरह वहां पे जीत होगी. इतने कड़े विरोध के बावजूद महिलाओं ने प्रवेश तो कर लिया, लेकिन उसके बाद ये मंदिर प्रशासन का या फिर जो निर्णय लिया गया है कि मंदिर का शुद्धिकरण फिर से किया जाएगा, वो कुछ गलत नहीं? मंदिर का शुद्धिकरण की बात अगर आप देखेंगे कि ये बहुत सारी पुरानी परंपराएं हैं. शनि शिंगणापुर में भी जब एक महिला वहां पे गई थी उसके बाद मंदिर का शुद्धिकरण किया गया था, लेकिन हमारे आंदोलन के बाद आज हजारों लाखों महिलाएं वहां पे जाती हैं और वहां पे कोई कुछ भी गलत नहीं हुआ है. तो कहीं ना कहीं ये गलत परंपराएं हैं जो 21वीं सदी में मिटा देनी चाहिए. मंदिर का शुद्धिकरण एक गलत प्रथा है. अगदी, तर तृप्ती देसाई भूमाता ब्रिगेडच्या त्यांचीही प्रतिक्रिया आपण पाहिली आणि यासोबतच या महिलांनी जो शबरीमाला मंदिरात प्रवेश केला या पार्श्वभूमीवर या संदर्भात शिवसेना प्रवक्त्या डॉक्टर नीलमताई गोरे देखील आपल्यासोबत आहेत. नीलमताई, एकूणच या महिलांच्या या कृतीचं स्वागत कसं करता तुम्ही किंवा काय तुमची नेमकी प्रतिक्रिया? एक तर हा विषय सर्वोच्च न्यायालयाच्या झालेल्या निर्णयानुसारच आजचा हा मंदिर प्रवेश झालेला आहे. होय, परंतु तिथलं जे राज्य सरकार आहे त्यांनी या मंदिर प्रवेशामध्ये सर्वोच्च न्यायालयाची भूमिका अंमलबजावणी करायची याबद्दल ठाम भूमिका घेतलेली आहे आणि स्वतःची सामाजिक इच्छाशक्ती उभी करून एक महिलांची मोठी अशी मानवी भिंत किंवा साखळी तयार करण्याचाही त्यांनी मनोदय व्यक्त केला होता. त्यानुसार त्यांनी पावलं सुद्धा उचलली आणि आपण चित्र पाहिली तर स्पष्ट दिसतं आहे की या 2 महिलांनी प्रवेश करताना त्यांना बऱ्याचशा सरकारी सेवकांनी किंवा पोलिसांनी साध्या वेशातल्या संरक्षण दिलेलं आहे. त्यामुळे थोडक्यामध्ये राजकीय इच्छाशक्ती शिवाय अशा निर्णयांची अंमलबजावणी होऊ शकत नाही. हे जरी खरं असलं तरी सुद्धा समाजाची मानसिकता बदलायला फार वेळ लागतोय हाही त्याच्यातला भाग आहे आणि श्रद्धेसाठी सुद्धा संघर्ष असा करावा लागणं याच्यामधून आपली पण मानसिकता दिसते आहे. आणि खेदाची गोष्ट म्हणजे काल पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी जेव्हा भाषण केलं त्याच्यात त्यांनी असा उल्लेख केलेला आहे की सर्वोच्च न्यायालयाच्या महिला न्यायाधीशांनी जे सांगितलं की आस्थेमध्ये त्या धर्मश्रद्धेमध्ये काही वेगळे आग्रह असता कामा नयेत आणि त्यांनी हेही उदाहरण दिलं की काही मंदिरात पुरुषांना बंदी असते पण आपण सरसगट जर का नियम पाहिले तर किती टक्के मंदिरात पुरुषांना प्रवेश नाहीये आणि किती ठिकाणी महिलांना धर्मकार्यात सहभागी करून घेतलं जात नाहीये
तर याचा अर्थ कुठेतरी स्त्रियांबद्दलचा अधिक दुजाभाव आहे ही वस्तुस्थिती आहे असं मला वाटतं. अगदी. आणि तो दुजाभाव दूर करण्यासाठीच आता एक पाऊल पुढे घेत या महिलांनी एक खूप मोठं धाडस केलंय खरं तर म्हणावं लागेल. मग नीलम, ताई, आता यापुढे नेमकी महिलांची काय खरं तर भूमिका असायला हवी असं आपल्याला वाटतं? एक तर पहिला भाग असा की ज्यांची श्रद्धा आहे त्यांनी तिथे मंदिरात जरूर जावं, परंतु केवळ हा एक ज्याला आपण म्हणू प्रतिष्ठेचा प्रश्न असता कामा नये. दुसरं असं मी स्वतः असं मानते एक आस्तिक म्हणून की आपण कुठूनही नमस्कार केला तर देवाला पोचतो असं आपण म्हणतो मानस पूजा, पण जेव्हा महिला आहेत म्हणून त्यांना प्रवेश नाही, महिला आहेत म्हणून गाभाऱ्यामध्ये त्यांनी पूजा करायची नाही, महिला आहेत म्हणून त्या पुजारी नाही, हे कुठेतरी बंद झालं पाहिजे. आणि सरसगटपणे आपण इतर क्षेत्रांमध्ये जसं महिलांना सगळीकडे स्थान ठेवलंय तसं स्थान महिलांना सर्व धर्मकार्यामध्ये अगदी तुळजापूरचं मंदिर असेल किंवा अन्य मंदिर असतील प्रत्येक ठिकाणी महिलांना उपासनेचा आणि धर्मश्रद्धेचा अधिकार हा असला पाहिजे एक आस्तिक म्हणून आणि राज्यघटनेनुसार असं मला वाटतं. अगदी खरंय नीलमताई, आपल्या या प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद. तर एकूणच स्त्री पुरुष समानता जेव्हा आपण बोलतो तेव्हा प्रत्येक ठिकाणी खरं तर स्त्रीला तिचा हक्क मिळालाच पाहिजे. आणि त्याच विचारांना खरं तर ज्यांना ज्यांना हे मान्य नाहीये स्त्रीला हा हक्क मिळाला नाही पाहिजे अशा विचारांनाच या दोन महिलांनी मंदिर प्रवेश करून छेद दिल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. आणि आता दुसरी बातमी आहे पुण्यातून. पुण्यातील मावळ तालुक्यातील तळेगाव मार्गावर असलेल्या भंडारा डोंगराच्या पायथ्याची खासगी बसने अचानक पेट घेतला तर यावेळी अग्निशमन दल या ठिकाणी वेळेत पोहोचू न शकल्यानं या बसचं मोठं नुकसान झालंय. ही बस पूर्णतः जळून खाक झाली आहे. सुदैवानं प्रसंगावधान राखल्यानं या बसमधल्या कोणत्याही व्यक्तीला काहीही इजा झालेली नाहीये. रात्री 9 ते 10 दरम्यानची ही घटना आहे. गोविंद बाकडे आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देत आहेत. गोविंद, नेमकं काय झालं जेणेकरून ज्यामुळे या बसला आग लागली? स्वाती, रात्री उशिराची ही घटना आहे. खरं तर ही जी बस आहे ते तळेगाव एमआयडीसी परिसरामध्ये ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्यामध्ये नेण करणाऱ्या कामगारासाठीची असल्याची माहिती मिळते. मात्र रात्री उशिरा हा प्रसंग घडल्यामुळे त्या बसमध्ये चालकाशिवाय इतर कोणीही नव्हतं, त्यामुळे जीवित हानी झाली नाही. प्रसंगावधान राखून चालकाने स्वतःचा जीव वाचवला, मात्र अग्निशमन दल वेळेत पोहोचलं नाही आणि त्यामुळे या बसचं पूर्णपणे नुकसान झालेलं आहे, जळून खाक झालेली आहे. अग्निशमन दल आलं, त्यांनी आग विझवली, म्हणून ही आग दुसऱ्या इतर वाहनांना लागली नाही हे म्हणावं लागेल. मात्र ही हा जो एकूणच एक घटना आहे ती अत्यंत धक्कादायक आहे. अशा पद्धतीने का आग लागली याचा तपास सध्या सुरू आहे. अगदी. तर आग लागण्याचं कारण सध्या शोधलं जात आहे, मात्र सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाहीये. गोविंद, धन्यवाद या माहितीसाठी.